चला दोन्ही संघ जर तयारीत असतील तर मी विनंती करीन त्यांना की आपापला पवित्रा घ्यायचा. पुन्हा एकदा सर्व खेळाडू रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज निश्चितच अतिशय चांगला दिवस आहे. 22 डिसेंबरचा दिवस आहे. 5 षटकांचा सामना दोन्ही संघाच्या माहितीसाठी उत्तम बॉल उत्तन वर्सेस अष्टविनायक नायगाव दोन दर्जेदार संघ क्रिकेट विश्वामध्ये. जर आपण दहिसर पासून पहाणीपर्यंत जर इतिहास आपण करायचा झाला तर निश्चितच या गोष्टी महत्वाच्या आहेत की काही संघ आहेत ज्यांनी दबदबा दाखवला आणि त्यामध्ये दोन संघांचा उल्लेख. मीरा भाईंदर मधील एक अतिशय क्लास संघ आहे तो म्हणजे उत्तम बॉईजचा आणि दुसऱ्या बाजूला जर वसई विराट पट्टा जर तुम्ही जर धुंडाळायचा झाला तर अष्टविनायक नायगाव एक अतिशय क्लास संघ आहे ज्यांच्याकडे चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगले फलंदाज या तिघांचा अतिशय चांगला भावना असलेला संघ आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यातील बॅटल बघायला नक्की जे काही प्रेक्षक उपस्थित असतील ते सुदैवी म्हणेन मी, कारण बरेच सामने आम्ही त्यांच्या समोर होतो आणि निश्चितच त्यांचे सामने आम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे निश्चितच त्यांचं टॅलेंट जे ते नक्कीच आजच्या दिवशी देखील दाखवतील. मी विनंती करतोय दोन्ही संघांच्या राखीव खेळाडूंना, एक एक राखीव खेळाडू प्रत्येक संघात आहे, आपण कॉमेंटरी बॉक्स पर्यंत पाठवायचं आहे. टी शर्ट कंपल्सरी आहे, लक्षात घ्या, कॉमेंटरी बॉक्स पर्यंत येताना आपल्या 12व्या खेळाडूच्या टी शर्ट कंपल्सरी आहेत. मी विनंती करतोय दोन्ही अंपायरांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे तर अष्टविनायक संघाच्या फलंदाजांना त्याचप्रमाणे विनंती करतोय. सर्वप्रथम उत्तम बॉईज उत्तम संघाने आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अष्टविनायक संघाचे खेळाडू मैदानात चाललेले आहेत, लक्षात घ्या. मी विनंती करतोय उत्तम बॉईज उत्तम संघाला प्लीज ग्लेन नवीन आपण